नमस्कार, आज आपण दीक्षा ॲप कसे डाउनलोड करायचे व या दीक्षा ॲपमध्ये कसे रजिस्ट्रेशन करायचे याविषयी माहिती पाहू। तर सर्वप्रथम आपण प्ले लॉग इन होऊ शकतोय। अशा रीतीनं आपणाला या ॲपमध्ये होमपेज दिसून येतंय। अगदी सहजपणे आपण आपली माहिती या ठिकाणी फिलअप करू शकतो। या ठिकाणी वरती तीन डॉट्स दिसतात, त्या ठिकाणी माझे गट किंवा वेगवेगळे जे फीचर्स आहेत ते आपणाला दिसून येतात। या ठिकाणी भाषा, आपणाला भाषा जी हवी आहे तीसुद्धा आपण लँग्वेज निवडू शकतोय। त्यानंतर जर आपण बॉटमला खाली पाहिलं तर काही चिन्ह दिसून येतात। या ठिकाणी सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात आपली प्रोफाईल दिसून येते। या ठिकाणी आपणाला आपली प्रोफाईल संपूर्ण दिसून येते, आपलं नाव दिसून येते। आणि ही जर संपादित म्हणजे यामध्ये काही भरायचं असेल तर आपण अधिक माहिती या ठिकाणी भरू शकतो। या ठिकाणी आपला रोल शिक्षक, विद्यार्थी, शाळा प्रमुख किंवा अधिकारी किंवा पॅरेंट किंवा इतर आपण जो काही रोल असेल तो आपण निवडू शकतो आहे आणि सबमिट होऊ शकतो आहे। त्यानंतर स्टेट, आता या ठिकाणी मी स्टेट निवडलेला आहे। त्यानंतर जिल्हा, आपण ज्या जिल्ह्यात कार्यरत आहे तो जिल्हा। त्यानंतर तालुका, आपलं जे क्लस्टर आहे केंद्र ते केंद्र। आणि शेवटी आपल्या शाळेचं नाव जे आलेले असतात फक्त आपण निवडायचे आहे आणि त्यानंतर ही सर्व माहिती आपण सबमिट करायची आहे। अशा रीतीनं आपण आपलं जे खालच्या इथं आहे या ठिकाणी अगदी सहजपणे आपण या दीक्षा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आहे। या ठिकाणी आपण पाहिला हा सर्वात मधोमध खाली क्यू आर कोड दिलेला आहे, त्या क्यू आर कोडचा वापर करून स्कॅनरचा वापर करून आपण
पाठ्यपुस्तकातील कोडसुद्धा स्कॅन करू शकतो आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला जे डाउनलोडचं चिन्ह आहे या ठिकाणी आपल्याला जो काही कंटेंट हवा आहे तो आपण या ठिकाणी तो कंटेंट सिलेक्ट करून डाउनलोड करून घेऊ शकतो आहे. त्यानंतर आपण हे जे सुरुवातीचं पेज आहे त्याच्या बाजूलाच बॉटमला दोन नंबरला पदवी घेताना जे चिन्ह असते ते चिन्ह आहे. या ठिकाणी आपल्याला जे काही कोर्सेस करायचे आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी ते सर्व आपल्याला कोर्सेस दिसून येतात. अशा रीतीनं अगदी सहजपणे आपण या दीक्षा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.